भेटत नव्हते काय असं करा महाराज. त्यांच्या घरातच देहूला आम्ही गेलो. पहिलं मी माळगाळून घेतलो त्यावेळी 14 वर्ष वय माझे. त्यांच्या घरात विठ्ठल रुक्मायची मूर्ती स्थापना केली. तुकारामात देहूला त्यांचं घर अजून आहे. ते मोडकं झालं होतं ते रिपेअर करून घेतले असतील त्यांच्या पुराने. ते पण बघायला येतात लोक. हा ते पण बघायला जातात ना लोक. स्थळ नको हे सगळे जागा बघू शकत. तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांच्या देव माझा मी देवाचा सत्य हिच माझी वाचा हे तर बरोबर आहे चरण. बरोबर. देह माझा मी त्या देवाचा हे देहाचं सार्थक जर तुम्ही करून घ्यायचं त्या देवाची ओळख नको काय. देव माझा मी देवाचा सत्य हिच माझी वाचा खोटं आहे का नाही खोटं. बरोबर आहे. देव देहाचे देऊळ हे देऊळ हे आत्म्याला राहण्यासाठीच आहे ना दादा. देह देवाचे देऊळ आठ बाहेर निर्मळ आठ आणि बाहेर सगळं निर्मळच आहे. बरोबर. जन्मता निर्मळच येतंय जाताना निर्मळच जाता येते. मध्यंतरी काय तर व्याज विधी होते ते आपल्या कर्माप्रमाणे होत असते नाही. कर्म चुके ना कोणाच्या कर्माच्या अधोगती कर्म लागली वाढल्याचे किती प्राण हत्या केले नाही गणते नारदाच्या बोजाला म्हणून झाले ज्ञानस्वरती तेव्हा रामनामाचे निघाले ध्वनी रामाच्या नामाने कर्म गेलेले अशी झालं वाल्मिक ऋषी. कर्माप्रमाणे आम्हाला ते घडत असतंय. बरोबर. शेती आहे बरोबर आहे परंतु काय पावसाने पिकलं तर नाही पिकलं तर पाड पडतंय काय तर होतंय काय तर होतं नाही ते मध्यंतरी काय तर होतं की पण वाईट आहे की ते जमीन. बरोबर आहे. बरोबर. जसं देह देवाचे देऊळ आहे आत बाहेर निर्मळ आहे स्वच्छ आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो याच्यामध्ये किती अर्थ आहे बरं. देव देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. तुम्ही अभ्यासाला बसला देव पहावया गेलो तेथे तुम्ही देवच होता का नाही. हो. त्या देवाची प्राप्ती करून घेऊन त्याचं चिंतन करत असताना तुम्हाला प्रकाश दिसल्याबरोबर देव तुम्ही झाला का नाही. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. केव्हा म्हटले त्याने धन्य झालो. ज्यावेळी त्या देवळात बसले होते तेव्हा धन्य झाले. आणि बाहेर आल्याबरोबर मग प्रपंच लागला ना त्यानं. तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. हे धन्य केव्हा झाले ते विठ्ठला भेटले अभ्यासात धन्य. अभ्यास अभ्यास संपल्याबरोबर तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. मी दुसराही का बघा मग ते धन्य केव्हा झालं त्याने. प्रकाश त्यांची प्राप्ती झाल्यामुळं प्रकाशामुळे धन्य धन्यता वाटली. मग ते टिकत नाही फार दिवस फार वेळ टिकत नाही. झालं त्याच्यावर उतरलं म्हणलं हा प्रपंचामध्ये माणूस गुरुपडतो का नाही सांगा नाही. तू का म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. रोज भेटत होते का नाही ते भेटत होतेच पण ती टाईम निराळी ती टाईम निराळी ही पद्धत वेगळी. हां दुसरा म्हणत आहे पूर्वजन्मे पाप केले ते हे भविष्यारेले विशेष सुखनाशुकन कशिविता ती मेरं कोंदली. 84 लक्ष आणि परता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. निवृत्तीनाथांचा आंधळ ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. लक्ष 84 फेरे फिरकर सुंदर नरतन पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कबीरचा हिंदीमध्ये. सगळ्या संतांनी तिकडेच सांगितलं मोराचे अंगे असोचे पिशे आहे तर डोळेसे पर एकली दिटीनिशे तैसे ते गा. जरी परमाने एवढे संजीवनी मूळ जोडे तर बहु काय गाडे भरणे रे. आयुष्याहून लक्षणे सचिवने आळकरणे ओहरेहून वागावणे तो विटुंबुगा. तसे शास्त्र जात जाण आगळच्या प्रमाण अध्यात्मज्ञानी होणं एकलीने या लागे अर्जुन अध्यात्मज्ञानाच्या काही नित्य बोलू नये शास्त्र मुडा शास्त्र वाचणं मूळ कमी. हे ज्ञानेश्वरीचं वाक्य 18वा अध्याय. ते जाणितल्यावर ते काहीच करणे नाही जेते. ते जाणणे अशी तन्मयाते. ते जाणण्यासाठी संसाराची काढून या काठी जिरवणी जायची पोटी नित्यानंदाचं नित्यानंद प्राप्त तुम्हाला होतो. अभ्यासाला म्हटलं नित्यानंद प्राप्त होतो म्हणे. मग प्रपंचामध्ये तुम्हाला प्रपंच करायला पाहिजे तुम्हाला भूक लागते जेवायला पाहिजे धंदा करायला हातापायानं काम पाहिजे हे काम करायलाच लागतं. मुख्य तुम्ही कुठं जाणार ते अगोदर सुद्धा त्या ठिकाणी जाणार असलं तर हे तुम्ही ते अगोदर साधन करा. साधन केल्याशिवाय त्या ठिकाणी मनुष्य जाऊ शकत नाही. मी माळकरी आहे आली आहे संसारात आले पंढरपूर आहे शरणाचा उद्धार आहे पांडुरंग पांडुरंगाला शरण जायचं. पांडुरंग ह्या अवतार म्हणजे कोण आहे दगड झाला आहे तो माणसा जर का राहिला असता श्रीकृष्णाचा का राहिला असता तर कृष्णाला कोण किंमत होते माणूस झाल्यावर कोण दिलं नाही. 56 कोटी यादव होते कृष्णाला किंमत होती नाही. पांडवाने किंमत दिली होती कौरवाने किंमत दिली
पांडवी चेष्टाच करत होते. ज्यावेळी त्याने 11वा अध्याय सांगून अर्जुनाला आत्मज्ञान दिले त्यावेळी मग सगळं समजलं. अर्जुन म्हटलं, देवा हे असलं तत्व तुमच्याकडं आहे, मला काय माहीत नाही. आता मी तुम्ही सांगाल ते मी ऐकतो, ही आज्ञा कराल त्याप्रमाणे करतो. कसं हातात धनुष्यबाण घेऊन लढाई करा म्हटलं की मी करतो. अरे हे शरीर तुझं जाणारच आहे, आज ना उद्या जाणार आहे ना. मग लढाईत मारले गेले कौरव तर ते तू मारले कसं होते काय. मी मारून ठेवलं, चित्राचं काय करून ठेवलं ते. तो मारायचा अर्जुनाने मारावा असून निश्चय केलेला आहे तो तुझ्या नाव व्हावं म्हणून. पुढे अर्जुनानं मारला म्हणता नाही, जाऊन पृथ्वीचा खेळ झाला असं तुझ्या करता ते ठेवलं मी. मग आत्ता मारून ठेवलो मी त्यांना. तू मात्र निमित्त मग ते दाखवले ते विराट. विराट रूप दाखवलं बरोबर. जेव्हा आत्ता मला समजलं तुम्ही आज्ञा काय करता ते करा त्याप्रमाणे मी वागतो. निकाल काय वागलं त्याप्रमाणे. आणि ते युद्ध करता करता आणि काहीतरी गोष्टींची कमतरता होती ते जर थांबायचं तो अर्जुन तसं थांबायचंच नाही. एकदा लढायचं अर्जुनी का नाही, सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत केलंच पाहिजे. म्हणजे रथ जरा जमिनीत शिरकला त्याचा कर्णाचा रथाचं चाक शिरकलं. शिरकल्याबरोबर जरा थांब रे बाण सोडू नको म्हटलं अर्जुनला. मी चाक जरा उचलतो नंतर सोडून. थांबवला तो बाण मारायचं बंद केला अर्जुन. बंद केल्यावर मग मागा होता ना अर्जुन भरतून बघितलं तर बांध का बंद केलायस रे अर्जुना. नाही थांब म्हटलं त्याने. थांबायचं नाही लढाईमध्ये, एक अंश थांबायचं नाही. तो अत्यानं बाण सोडला तर दोघांच बी हे करून टाकतो, चंड मारून टाकतो. सोड बांध काय बघतो तुम्ही. चाक उचलू असं केल्याबरोबर तिकडे बघता ना मारल्याबरोबर इथं मुंडकं निघालं वर्णाचं. कर्णाचं अर्जुनच मारलंय ना. दुर्योधन भीमा मारलाय. दुर्योधन भीमान मारलाय. दुर्योधन ते कर्णाच कोण मारतात रे. तिघे जण होते ते शेवटचे गडी लढाई झाल्यावर दुर्योधन दुर्योधन दुर्योधनच की हो. दुर्योधन होता आणि लास्ट दुर्योधन आणि तिघे होते ते दुर्योधन एक आणि दोघे तिघे होते ते. मग लपून भरला होता तो दुर्योधन. भीष्म बी होता त्यांनी नदीत लपून भरला होता. हो कुंडीत भोवत्यान फिरायचे पांडव शोध करायला. दुर्योधन डोकं एवढं वर काढायचं आणि खाल बसवायचं. त्यांना समजलं त्याने म्हटले बाहेर पड जरा लढाई केल्याशिवाय आम्ही तुला मारणार नाही. तसं काय म्हणते. मग ते गांधारी म्हटली जर मला येऊन भेट म्हणावं त्याला. कुणाला दुर्योधनला दुर्योधन भेट म्हणावं. तर भेटायला गेला. भेटावर गेला त्याने काय सांगितले जरा तू उघड्यान जा लढाईला असं बघून घेतली ती. बघून घेतले वज्रासारखं सगळं शरीर झालं. तर तू जा तर लढायला म्हणते. एवढी चड्डी घातला होता लहान पोरासारखा आला नाही तू माझ्याकडे. हे मी ह्या डोळ्याने बघितल्याबरोबर संबंध शरीर बघितलं तुझं. तुला कुठं कुठं बाण लागणार नव्हता. मी चड्डी घालून एवढा आलाच म्हटल्यानंतर चड्डी घालून नसताना तू नागवं जात होता. कृष्ण आडवा आला. मी म्हटलं चड्डी घातल्याशिवाय जायचं नाही रे. आई असली मग काय झालं. लहानपणाने ते आवडे सगळं बघत असते परंतु तू आता चड्डी घालून जा म्हटलं. चड्डी घालून गेला. चड्डी घालून गेल्याबरोबर ती कुस्तीची चड्डी हो घालून गेल्याबरोबर तिथं सग बघितलं असं केले. नजरपती वरता गांधारी बघितल्यावर म्हटलं इथंच बाण मारणार तुला सोडत नाही आता. अर्जुन तुला बाण मारणार. तसंच बाण मारले रथाचं चाकूर केलं हो. आणि गांधारीचं आशीर्वाद जम बरोबर झालाच नाही ना. द्रौपदीची वस्त्रहरण करताना ती अभिमान पण करेल की तुझी मांडी म्हणून रक्ता तरात जर हे करीन तुझं. रामकृष्ण हरी. आमची एक तारी भजनं आपल्यास आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि शंका असल्यास कमेंट करा. आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.